सोलापूर शहर मध्याच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या विकास कामांच्या निधीतून सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामासाठी रुपये 10 लाख मंजूर झाले आहेत. युवक काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष युवराज जाधव यांनी स्वर्गीय भीमराव गुरुजी जाधव यांच्या घरामागून अंकलगी मरियाई मंदिरापर्यंत सिमेंट कॉन्क्रीट रस्ता व्हावा यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून हा रस्ता मंजूर करून घेतला. या रस्त्याचं भूमिपूजन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून आमदार प्रणिती शिंदे यांची निवड झाल्याबद्दल दादाई संस्थेच्या सुवर्णा गायकवाड यांच्या हस्ते त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी टकारी समाजाचे सरपंच नारायण जाधव, समाजातील ज्येष्ठ सुरेश गायकवाड, प्रकाश गायकवाड, निशांत गायकवाड, बालाजी जाधव, अनिल जाधव, कैकाडी समाजाचे अध्यक्ष गोपाळ नंदुरकर, डी ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड, अनिल मस्के, दशरथ गायकवाड, ज्ञानेश्वर जाधव, भारत गायकवाड, सूर्यकांत गायकवाड, किसन जाधव, परशुराम जाधव, पवन गायकवाड, विवेक जाधव, आतिश नंदुरकर, विनायक गायकवाड, महेश काळे, चंद्रकांत हौसनूर, शुभम जाधव, आकाश गायकवाड, संतोष गायकवाड, श्रीकांत जाधव, कुणाल गायकवाड, साईबू गायकवाड, नागनाथ सावणे, शंकर लोखंडे, अंबादास जाधव, पारुबाई काळे, चंदा काळे, नीलाबाई गायकवाड, शोभा गायकवाड, विद्या माने, मुमताज तांबोळी, शांताबाई गायकवाड, ममता शेख, विजयलक्ष्मी झाकणे, अफसाना शेख आणि प्रभाग क्रमांक 22 मधील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.